केंद्र सरकारनं कांद्याबाबत आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं कर्नाटकच्या बेंगलोर रोज कांदा निर्यातीवरील 40% शुल्क माफ केलं आहे. ही माफी फक्त बेंगलोर रोज कांद्यासाठीच आहे. केंद्र सरकारनं हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. कर्नाटकचे खासदार एस मुनीस्वामी यांनी केंद्राला पत्र लिहिल्यानंतर केंद्राने हा निर्णय घेतलाय. यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्राच्या उन्हाळ कांद्यासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यासह बेंगलोर भागात बेंगलोर रोज कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. या कांद्याची टिकवणूक क्षमता कमी आहे. त्याची निर्यात प्रामुख्याने सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका आदी देशात होत असते, तर स्थानिक बाजारात मागणी नसल्याने ही निर्यात महत्वाची असते. यासाठी मुनीस्वामी यांनी निर्यात शुल्क रद्द करण्याबाबत 28 मे रोजी पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार केंद्राने निर्यात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. कांद्याला स्थानिक बाजारात मागणी कमी असून निर्यात हा एकमेव पर्याय आहे. आता अधिसूचनेनुसार 40% निर्यात शुल्क माफ झाल्यानं बेंगलोर रोज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा काहीसा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे उन्हाळ कांद्याचा पुरवठा जास्त आहे, यामुळे भाव पडले आहेत. निर्यात सुरू झाल्यास उन्हाळ कांद्यालाही चांगला भाव मिळू शकतो. पण केंद्र सरकारनं किमान निर्यात मूल्य $550 प्रति टन आणि त्यावर 40% निर्यात शुल्क लावले आहेत. यामुळे आपला कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झाला आणि मागणी कमी झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारने यापूर्वी असेच गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली होती. आता कर्नाटकच्या बेंगलोर रोज कांदा निर्यातीवरील 40% शुल्क माफ केले. मग कांद्याचे कोठार असलेल्या महाराष्ट्रातील कांद्याला अशी सवलत का दिली जात नाही? नेहमी सरकार राज्यातील कांदा उत्पादकांशी दुजाभाव का करते? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित करत आहेत.